गुढीपाडव्याचं औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मेळावा झाला. यात अपेक्षेप्रमाणेच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप यावर जोरदार हल्लाबोल केला. 2019 मध्ये मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे असा नाराच यावेळी राज ठाकरेंनी दिला. तर आगामी निवडणुका लक्षात घेता राजकीय लाभासाठी राम मंदिर मुद्द्यावरून देशाला धार्मिक दंगली घडवल्या जातील अशी भीतीही राज यांनी व्यक्त केली. हे वरती केंद्रामध्ये नरेंद्र मोदी असतील नाही तर इथलं असलेलं भाजप सरकार असेल हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, हे मराठी माणसाच्या हिताचं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतोय 1947 साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं. दोन हजार एकोणीसला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. नरेंद्र मोदीने एक घोषणा दिली होती ना, काँग्रेस मुक्त भारत करूया म्हणून आम्ही मान्य केलं होतं. पण आज नरेंद्र मोदीजी तुम्ही जे वागताय याच्यावरनं आम्हाला आज सांगावं असं वाटतंय, आज मोदी मुक्त भारत झाला पाहिजे. हे महाराष्ट्राला मराठी माणसाला परवडणार नाही. तुम्ही गुजरात मधल्या लोक सोडले तर तुम्ही इतरांचा दुश्वास करतात. हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल, माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र लढा यांच्या विरोधात. पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल. पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतामध्ये धार्मिक दंगली घडवल्या जातील. हिंदू मुसलमानांमध्ये दंगल घडवली जाईल आणि दंगल घडवण्याचं सर्वात प्रमुख महत्त्वाचं कारण करतील ते म्हणजे राम मंदिर. आज राम मंदिर बरोबर कोर्टाच्या समोर, आज सुप्रीम कोर्टाच्या समोर आज केस पुढे 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 सरकतीय. निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातनं ती बरोबर सरकवली जाणार. आत्ता मला काही माहिती मिळाल्याप्रमाणे काही मुस्लिम संघटनांबरोबर काही जणांच्या बोलण्या सुरू आहेत की राम मंदिराचा विषय ज्यावेळेला मार्गी लागेल तात्काळ दंगलींना सुरुवात करा. राम मंदिर व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? निश्चित व्हायला पाहिजे. जेवढे कार सेवक आजपर्यंत मारले गेले ते राम मंदिर होण्यासाठी म्हणून, जितकी माणसं मारली गेली, जे या देशाचं आहे आमचं आहे ते उभं राहिलंच पाहिजे. पण तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून, तुम्हाला दंगली घडवण्यासाठी म्हणून राम मंदिराचा विषय असेल, राम मंदिर पुढल्या वर्षी झालं तरी चालेल, निवडणुका होऊन जाऊन देत. परंतु आर्थिकदृष्ट्या सगळ्याच बाबतीत हे जे केंद्र सरकार आहे हे अपयशी ठरलेलं आहे. दाखवण्यासारखी गोष्ट कोणतीही नाही, सांगण्यासारखी गोष्ट कोणतीही नाही. ज्या सांगितल्या होत्या त्या उघड झाल्या आणि कळल्या की त्या खोट्या आहेत. आणि त्या खोट्या आहेत कळल्यानंतर आता लोकांसमोर जाता येत नाही त्याच गोष्टी करण्यासाठी म्हणून. त्याच्यामुळे तुमच्या भावनांना पहिल्यांदा हात घालायचा, राम मंदिराचा विषय आणायचा, दंगली घडवायच्या आणि मग त्याच्यातनं तुमचं मतदान मिळवायचं. हा आता एक कलमी कार्यक्रम आताच त्यांच्या समोर आहे. माझ्या महाराष्ट्रामधल्या हिंदूंना पण माझं सांगणं आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मुसलमानांना पण सांगणं आहे की हे काय रचतायत याच्यावरती जरा नजर ठेवा, यावर जरा नजर ठेवा. हे काही साधं सरळ सोपं प्रकरण नाही आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.